हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू मैथ्स क्लासरूम। मी डीजे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर। आज आपण या व्हिडिओ मध्ये 10th मैथ्स 2 मधील सेकंड चैप्टर पायथागोरस थ्योरम या मधील प्रॉब्लेम सेट 2 यातील काही महत्त्वाची उदाहरणे पाहणार आहोत। सो लेट्स गेट स्टार्टेड। ओके स्टूडेंट, द फर्स्ट क्वेश्चन इज इन ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलैटरल ट्रायंगल। हा जो ट्रायंगल एबीसी दिलेला आहे, मी फिगर काढून घेतलेले आहे, त्यांनी दिलेला नाहीये, आपण ड्रॉ करायची। एबीसी हा इक्विलैटरल ट्रायंगल दिलेला आहे। पॉइंट पी इज ऑन बेस बीसी सच दैट, बेस बीसी वर, यावर पी हा असा पॉइंट आहे सच दैट पीसी इज इक्वल टू 1/3 बीसी। ही पीसीची जी लेंथ आहे ती बीसीच्या 1/3 आहे, म्हणजे दोन पार्ट बी साइडला आहेत आणि एक पार्ट हा सी साइडला आहे। या पद्धतीने हा पी पॉइंट आहे। अँड ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर। ए बी मीन्स ऑल दी साइड्स, बिकॉज दिस इज इक्विलैटरल ट्रायंगल। द साइड ऑफ एन इक्विलैटरल ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर अँड वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ ए पी। आपल्याला हे ए पी ची लेंथ फाइंड आउट करायचे। पहिल्यांदा ज्या बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल काय करायचं तो अंदाज येईल। पहा, हियर ट्रायंगल ए बी सी इज अन इक्विलैटरल ट्रायंगल। त्यामुळे याच्या ज्या तिन्ही साईड दिलेल्या आहेत, देअरफोर ए बी ही साईड किंवा बी सी असेल किंवा ए सी असेल, ह्या तिन्ही साईड ज्या आहेत त्या 6 सेंटीमीटर आहेत। ऑल्सो आपल्याला असं सांगितलेलं आहे की जो पी सी आहे तो 1/3 आहे बी सीच्या। याचाच अर्थ 1/3 इंटू बी सी दॅट इज मीन 6, म्हणजे 2 सेंटीमीटर असा येईल। म्हणजे आम्हाला हा पी सी 2 मिळणार आहे, हा टोटल 6 आहे, हा टोटल 6 आहे, त्यामुळे हा आम्हाला राहिलेला पार्ट मिळेल किंवा हा तात्पुरता 6 बी सी सगळा मी इथं लिहितो। थोडंसं फिगर ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल तिन्ही साईड्स आम्हाला माहीत आहेत ज्या 6 सेंटीमीटर आहेत। हा 1/3 पार्ट असल्यामुळे 2 झाला। आपल्याला हे ए पी शोधायचं आहे। आपण या चॅप्टरमध्ये काय शिकलोय पहा, एक तर पायथागोरस वापरायचा असेल तर दोन साईड माहीत पाहिजेत, तिथं राईट अँगल ट्रायंगल पाहिजे जो इथं दिसत नाही, किंवा 30, 60, 90 असेल तरी राईट अँगल टू ट्रायंगल पाहिजे, किंवा अपोलोनियस वापरायचा असेल तर तो मिड पॉईंट पाहिजे, जो हा मिड पॉईंट नाही आहे। मग अशावेळी आपण अशा फिगरमध्ये कन्स्ट्रक्शन करावी लागेल। मग ती कन्स्ट्रक्शन करत असताना शक्यतो राईट अँगल ट्रायंगल होईल अशी कन्स्ट्रक्शन करूया। म्हणून मी काय करतो पहा, या ए पॉईंटमधून साईड बी सीवर एखादा परपेंडिक्युलर टाकून घेतो। सपोज धिस इज ए एम विच इज परपेंडिक्युलर टू साईड बी सी। सपोज हा ए एम आहे जो साईड बी सीला आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केलेला, मग तीच आपण कन्स्ट्रक्शन इथे लिहूया। लेट ए एम इज परपेंडिक्युलर, किंवा हाईट समजू इज द हाईट ऑफ ट्रायंगल ए बी सी, किंवा तुम्ही असं म्हणा नाव वी ड्रॉ सेगमेंट ए एम विच इज परपेंडिक्युलर टू साईड बी सी। या पद्धतीने ए एम हा परपेंडिक्युलर घेतलेला आहे। आता पुन्हा ए पी जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करायला हवं, हा ट्रायंगल चेक करायला पाहिजे ज्यामध्ये असा राईट अँगल ट्रायंगल ज्यामध्ये ए पी ही साईड येईल। आपण जर आतल्या छोटा ट्रायंगल पाहिला दॅट इज मीन्स इन ट्रायंगल ए एम पी विच इज राईट अँगल टू ट्रायंगल, यामध्ये ए पी फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच हायपोटेनियस फाइंड आउट करायचं। मग हायपोटेनियस ए पी जर फाइंड आउट करायचं असेल तर आम्हाला एम पी माहीत असायला पाहिजे, ए एम माहीत असायला पाहिजे। आपण आत्ता जो ए एम ड्रॉ केलेला आहे ज्याला आपण हाईट कन्सिडर केलेली आहे, परंतु इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये हाईट असेल मेडियन असेल एकच असते, म्हणजे अँगल बाय सेक्टर परपेंडिक्युलर बाय सेक्टर मेडियन्स असतील अल्टिट्यूड असतील सगळं एकच असतं इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीत। म्हणजे जरी ए एमला आपण अल्टिट्यूड म्हटलं तरी तो मेडियन आहे, मेडियन आहे याचाच अर्थ एम हा मिड पॉईंट आहे। म्हणजे बी एम आणि सी एम हे डिस्टन्स सेम असेल, म्हणजे सी एम आणि बी एम हे 6.5 म्हणजे 3 असणार आहे। म्हणजे एम पासून सी पर्यंतचा पार्ट 3 सेंटीमीटर असेल तर पी सी 2 सेमी असल्यामुळे एम पी हा 1 सेंटीमीटर आपल्याला मिळू शकतो, जो आपल्याला पायथागोरस या ट्रायंगलमध्ये वापरताना उपयोगाला येईल। म्हणून पहिल्यांदा आपण एम पीची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करूया। त्यामुळे इथं काय म्हणतोय, बट इन इक्विलॅटरल ट्रायंगल height and
मेडियन इज सेम, जी हाइट आहे तीच मेडियन असते, जी मेडियन आहे तीच हाइट असते, याचाच अर्थ असा होतोय देअरफोर एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बी सी. म्हणजे जरी आपण ती हाइट काढली असेल तरी ती मेडियन झाली, म्हणजे एम मिड पॉइंट झाला. याचाच अर्थ एम सी जर आम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तो हाफ असेल बी सीच्या. आम्हाला बी सी दिलेला आहे जो सिक्स आहे, म्हणजे एम सी हा सिक्सच्या हाफ म्हणजेच 3 सेंटीमीटर ही एम सीची व्हॅल्यू असेल. आता जर तुम्हाला एम सी फाइंड आउट तुम्ही केलेला आहात तर आपण काय करूया, टोटल एम सी जो आहे त्यामधून पी सी सबट्रॅक्ट केल्यानंतर एम पी मिळेल. देअरफोर इथं पुढं काय म्हणतोय आपण, देअरफोर एम पी इज इक्वल टू टोटल एम सी मायनस पी सी. नेहमी सेगमेंटची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करत असताना ते कोलिनियर पॉईंट लिहायचे. यामध्ये एम पी सी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत, म्हणजे टोटल एम सी आत्ता 3 युनिट मिळालेला, पी सी 2 आपल्याला मिळालेला होता, म्हणजेच एम पी ची व्हॅल्यू ही 1 सेंटीमीटर असेल. हा पहिला पार्ट मिळेल, म्हणजे आत्ता आम्ही एम पी हा 1 फाइंड आउट केलेला आहे. आम्हाला ए पी शोधत असताना एम पी ॲज वेल ॲज ए एम शोधायला हवा. आपण प्रॅक्टिस सेटमध्ये 36-90 प्रॉपर्टी शिकत असताना पाहिलेला आहे, जर इक्विलॅटरल ट्रँगलमध्ये एक साईड माहीत असेल तर त्याची हाईट शोधतो. म्हणजेच आपण इथं हा जो ए एम बी हा जो ट्रँगल आहे ए एम बी, ज्यामध्ये बी हा 60 डिग्रीचा अँगल असेल बिकॉज द अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल. एम 90 आता ऑलरेडी माहीत आहे, म्हणजे हा 30 आला, म्हणजे या ट्रँगलमध्ये 30-60-90 जर प्रॉपर्टी वापरली तर आपण ए एम शोधू शकतो. त्या नियमानुसार आपण ए एम शोधायचा आहे, आणि एकदा जर ए एम मिळाला तर या ट्रँगलमध्ये आपण पायथागोरस वापरून ए पी शोधू शकतो. हीच आकृती थोडीशी मी नेक्स्ट पेजवर घेतोय. ओके, तर आपण नेक्स्ट पेजवर फक्त ही फिगर घेतलेली आहे. आता आपण हा एम पी 1 फाइंड आउट केलेला आहे, आपल्याला ए एम शोधावा लागेल, ज्याशिवाय आपण ए पी शोधू शकणार नाही आहे. म्हणून पुन्हा आता फक्त डावीकडला जो ट्रँगल आहे ए एम बी यामध्ये फोकस करूया, ज्यामध्ये एम 90 आहे कारण आपण कन्स्ट्रक्शनच केलेली आहे, बी 60 कारण क्वेश्चनमध्ये त्याने इक्विलॅटरल ट्रँगल दिलेला आहे, त्यामुळे रिमेनिंग अँगल हा 30 होईल. म्हणून ज्या ट्रँगलमध्ये आपण पाहणार तिथे लिहितोय नाव इन ट्रँगल ए एम बी, त्यामध्ये अँगल एम विच इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल बी विच इज इक्वल टू 60 डिग्री, याला हवं तर गिवन लिहा, याला रिझन कन्स्ट्रक्शन लिहा. त्यामुळे जो रिमेनिंग अँगल ए राहतो जो 30 डिग्रीचा असेल, इथं आपण रिझन लिहिणार आहोत रिमेनिंग अँगल. म्हणजे हा जो ट्रँगल आहे तो 30-60-90 झाला, देअरफोर बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल प्रॉपर्टी ऑर थेरम. या प्रॉपर्टीनुसार काय होईल पहा, आपल्याला 90 अपोजिट साईड माहीत आहे म्हणजे हायपोटेनियस माहीत आहे, मग 60 अपोजिट आपण साईड शोधायची आहे, हा बी 60 आहे, मग 60 अपोजिट साईड म्हणजेच ए एम आहे. जी 60 अपोजिट साईड असते ती √3/2 असते हायपोटेनियसच्या, मग याच्यामध्ये हायपोटेनियस म्हणजेच एमच्या अपोजिट जो ए बी आहे, जे आपल्याला 6 दिलेला आहे, म्हणजेच √3/2 × 6, 2 1 2 3 0, म्हणजे आम्हाला ए बीची जी व्हॅल्यू मिळाली 3√3 सेंटीमीटर, या पद्धतीनं आम्हाला ए बी नव्हे ए एमची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे आम्हाला ए एम मिळालेला आहे 3√3. काय केलं पहा, लेफ्ट हँड साईडचा जो ट्रँगल आहे त्यामध्ये आपण 30-60-90 प्रॉपर्टी वापरली आणि त्याहून या ट्रँगलची हाईट मिळवली, आणि ऑलरेडी एम पी मिळालेला आहे. आता जर आपण आतला हा छोटा ट्रँगल बघितला ए एम पी, तर आपण त्यामध्ये पायथागोरस वापरला तर ए पी सहजतेने आपण मिळवू शकतो. म्हणून आपण आता त्या ट्रँगलमध्ये लिहिणार आहोत नाव इन राईट अँगल द ट्रँगल ए एम पी बाय पायथागोरस थेरम जर त्यामध्ये वापरायचं ठरवलं तर काय होईल पहा, हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजेच ए पीचा स्क्वेअर हा रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा, म्हणजेच ए एम स्क्वेअर आणि एम पी स्क्वेअर याच्या स्क्वेअर एवढा असेल. इथं आम्हाला जी ए एमची व्हॅल्यू मिळालेली ती रूटमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू लिहितोय 3√3 त्याचा स्क्वेअर असेल प्लस एम पी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर. हा स्क्वेअर
तीन आणि रूट तीन हे जे आहे या दोघांना आहे, थ्रीचा स्क्वेअर केल्यानंतर नाईन होईल इन टू रूट थ्रीचा स्क्वेअर केल्यानंतर फक्त थ्री होईल, प्लस पुढे वन आहेच, म्हणजेच काय होईल पहा, नाईन थ्री जा 27 प्लस वन दॅट इज मीन्स ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 28 ही आपल्याला व्हॅल्यू मिळेल. आता 28 चे फॅक्टर्स पाडायचे, त्याशिवाय ए पी मिळणार नाही, कारण आपल्याला ए पीचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर 28 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. तुम्ही रेग्युलर फॅक्टर्स पाडून घ्या किंवा तुमच्या लक्षात येईल 7 4 जा 28 येतो, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट काढत असताना 4 जर आपण बाहेर घेतला तर 2 त्यातला बाहेर येणार आहे आणि आज 7 तसाच राहणार आहे. म्हणजे आम्हाला ए पीची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती 2√7 सेंटीमीटर एवढी मिळणार आहे. या उदाहरणामध्ये सुरुवातीला आपल्याला काय सांगितलेलं होतं पहा, मी अगोदरचं पेज दाखवतो. आपल्याला क्वेश्चन असा सांगितलेला होता की हा जो ट्रँगल ए बी सी आहे तो इक्विलॅटरल ट्रँगल आहे, ज्यामध्ये पी हा असा पॉईंट आहे की पी सी हा 1/3 आहे बी सीच्या, त्यावरून आपल्याला ए पीची लेंथ फाइंड आउट करायची होती. मग पी सी 1/3 आहे याचाच अर्थ तो संपूर्ण साईड 6 असल्यामुळे त्याचा 1/3 पी सी पुढचा पार्ट हा 2 मिळालेला. परंतु आपल्याला ए पी शोधत असताना इथं पायथागोरस वापरायचा होता, कारण त्याशिवाय इथं अपोलोनियस वगैरे वापरू शकत नाही आहे. म्हणून आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन केली जो परपेंडिक्युलर टाकला. पण जरी पायथागोरस वापरायचा असेल तर किमान दोन साईड माहीत असावे लागतात, म्हणून आपण एम पी शोधून घेतलं आणि ए एम शोधून घेतलं. एम पी शोधत असताना ऑलरेडी आम्हाला पी सी माहीत झालेला होता, मग एम सी कसा शोधला, जी हाईट असते तीच मेडियन असते इक्विलॅटरलच्या बाबतीत, म्हणून हा पार्ट 3 सेमी मिळाला, त्यातला हा 2 सेमी सबस्ट्रॅक्ट केला, म्हणजे एम पी 1 सेमी आपण मिळवला. आणि आपण इकडला हा ए एम मिळवत असताना 30-60-90 प्रॉपर्टी वापरली, जो आत्ता पार्ट केला, त्यानुसार आपण हा 60 अपोजिट साईड 1√3/2 असते इन टू ए बी. इथं रिझन तुम्ही द्यायचा आहे बिकॉज दिस इज द साईड अपोजिट टू 60 डिग्री. या नियमानुसार आपण पहिल्यांदा ए एम फाइंड आउट करून घेतला आणि मग ए एम माहीत झाला आपल्याला, एम पी माहीत झाला, पायथागोरस वापरला ह्या स्मॉलर ट्रँगलमध्ये, आपल्याला ए पी मिळत गेलं. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण पाहू. इन अन आयसोसलेस ट्रँगल लेंथ ऑफ द कॉन्ग्रंट साइड्स इज 13 सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 10 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड. थोडंसं मी ऑलरेडी फिगर वगैरे काढून घेतलेलं आहे, बेसिक इन्फॉर्मेशन लिहिलेले आहे. काय सांगितलंय पहा, की आपल्याला हे आयसोसलेस ट्रँगलमध्ये ज्या कॉन्ग्रंट साईड्स आहेत त्या 13 सेंटीमीटर आहे. इथं ए बी सी हा आयसोसलेस ट्रँगल घेतलेला आहे, ज्यामध्ये ए बी अँड ए सी दीज टू साईड्स आर कॉन्ग्रंट टू इच अदर विच इज इक्वल टू 13 सेंटीमीटर अँड द बेस ऑफ इट इज 10 सेंटीमीटर. दॅट इज मीन्स बी सी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन. आपल्याला कुठलं अंतर शोधायचं पहा, व्हर्टेक्स अपोजिट द बेस, बेसचा अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे बी सीच्या अपोजिट व्हर्टेक्स ए अँड द सेंट्रॉइड, आणि सेंट्रॉइड जी असेल तर ए पासून जी पर्यंतचं अंतर विचारलेलं आहे. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स अपोजिट द सॉरी द व्हर्टेक्स अपोजिट द बेस अँड द सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड म्हणजे काय हे आपल्याला माहीत असेल की कोणत्याही ट्रँगलमध्ये जेव्हा सर्व मेडियन एका ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. दॅट इज मीन्स the point of intersection of all the medians of any triangle is known as the centroid. म्हणजे आपल्याला हा जी सेंट्रॉइड आहे याचाच अर्थ AM ही मेडियन आहे, म्हणजेच M हा मिडपॉइंट आहे बी सीचा, असं आपण इथं कन्सिडर करून चालूया. म्हणजे जर M हा मिडपॉइंट असेल तर AM ही मेडियन असेल आणि G हा त्यावरील सेंट्रॉइड असेल, आणि आपल्याला हे AG डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आपण डायरेक्ट AG नाही फाइंड आउट करू शकणार, पहिल्यांदा आपण AM फाइंड आउट करायला हवं. म्हणून सर्वप्रथम या फिगरमध्ये ज्या काही बेसिक गोष्टी असतील त्या आपण लिहून घ्यायला हव्यात. जसं की आपण स्वतः ट्रँगलचे नावं दिलेले आहे, त्यामुळे आपण इथं म्हणूया लेट ट्रँगल ए बी सी इज अन आयसोसलेस ट्रँगल. फेअर ए बी अँड ए सी इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, बेस बी सी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, जी इज द सेंट्रॉइड और ए एम इज द मेडियन. या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आपण यामध्ये लिहून घ्यायला पाहिजे, ज्या इथं मी ऑलरेडी लिहिलेले आहेत पहा. लेट ट्रँगल ए बी सी इज अन आयसोसलेस ट्रँगल, त्या दोन्ही साईड 13 सेमी, बेस 10 सेंटीमीटर, ए एम ही मेडियन आहे आणि जी हा सेंट्रॉइड आहे. ह्या बेसिक गोष्टी लिहिल्या. आपलं फायनल टार्गेट आहे तो म्हणजे ए जी फाइंड आउट करणं. ऍट फर्स्ट आपण ए एम फाइंड आउट करूया. आता आपल्या लक्षात आलं असेल की आपण हा ए एम ही मेडियन आहे, याचाच अर्थ जेवढा बी एम येतो तेवढा एम सी येतोय, याचा अर्थ आपण इथं अपोलोनियस वापरू शकतो. या ट्रँगलमध्ये जर मेडियन असेल तर अपोलोनियस वापरू शकतो, म्हणून इथं लिहायचं आहे देअरफोर बाय अपोलोनियस थेरम
तो थेरम जर वापरायचा असेल तर रिमेनिंग साइडचे स्क्वेअर याची समेशन घेतो. आपण अपोलोनियस थेरमवर प्रॅक्टिस सेटमध्ये भरपूर एक्झाम्पल पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अपोलोनियस थेरम परफेक्ट झाला नसेल तर तो व्हिडिओ पहिला पाहून घ्या. तर अपोलोनियस थेरममध्ये आपण काय करतो, पहा ज्या रिमेनिंग साइड्स असतात म्हणजे जिथं मेडियन काढलेले नाही त्या साइड्स म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर हा ट्वाईस असणार कुणाच्या एवढा, समेशन ऑफ द स्क्वेअर ऑफ द ट्वाईस ऑफ, पहिल्यांदा आपण ए एम स्क्वेअर घेतो मेडियनच्या स्क्वेअरची ट्वाईस, प्लस ट्वाईस घेतो आपण बी एमची स्क्वेअर. थोडंसं आपला एक पार्ट इथं राहून गेलेला आहे, लक्षात येते का. पहा जर तुम्हाला ए बी माहीत आहे ए सी माहीत आहे तर हा संपूर्ण बी सी माहीत आहे, आम्हाला बी एम माहीत नाही आहे. म्हणजे बी एम आपल्याला शोधायला हवा, जो बी एम या अगोदर लिहायला हवा. मी आता थोडंसं तो इथंच लिहून घेतोय, त्यामुळे इथं काय होईल पहा, बी एम विच इज इक्वल टू वन हाफ ऑफ बी सी, दॅट इज मीन्स वन हाफ ऑफ बी सी हा टेन दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला तो 5 सेंटीमीटर मिळालेला आहे. म्हणजे आपण हा पार्ट अपोलोनियस थेरम वापरण्याच्या अगोदर आपण थोडासा लिहून घ्यायचा. म्हणजे आम्हाला बी एम मिळाला 5 सेंटीमीटर, आता आपल्याला बी एम माहीत आहे, शिवाय ए सी माहीत आहे ए बी माहीत आहे, या व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला ए एम मिळून जाईल. म्हणून आता त्या व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या तर काय होईल पहा, ए बी स्क्वेअर मीन्स 13 स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर ऑल्सो 13 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ए एम स्क्वेअर प्लस 2 इंटू बी एम स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर. 13 स्क्वेअर 169 प्लस 169 इज इक्वल टू 2 ए एम स्क्वेअर प्लस 2 इंटू 25. सो एक काम करूया आपण, 169 प्लस 169 2 इंटू 169 लिहितो मी. त्याचं रिझन थोडंसं लक्षात येईल तुमच्या पुढे गेल्यानंतर. ज्या ज्यावेळी दोन्ही साईडला जर दोन आपण भाग लावू शकत असू तर आपण तो लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे इक्वेशन आहे ते छोटंसं होईल. म्हणजे सॉल्व्ह करायला हे सगळेच 2 कॅन्सल होतील, त्यामुळे आपल्याला जे छोटा फॉर्म मिळणार आहे तो काय मिळेल पहा, 169 इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस 25. आता हा 25 प्लस आहे, लेफ्ट हँड साईडला आपण शिफ्ट करूया, 169 मायनस 25 इज इक्वल टू ए एम स्क्वेअर होईल. म्हणजेच 9 मायनस 5 4, 6 मायनस 2 4, 144 इज इक्वल टू ए एम स्क्वेअर. याचाच अर्थ ए एमची जर व्हॅल्यू आम्हाला शोधायची म्हटलं तर स्क्वेअर रूट घेऊया दोन्ही साईडचं, जो 12 सेंटीमीटर येईल. म्हणजे आपण आत्ता फक्त ए एम फाइंड आउट केलं, आपण या ट्रायंगल ए बी सी मध्ये अपोलोनियस अप्लाय केला ज्यामध्ये ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए एम स्क्वेअर प्लस ट्वाईस बी एम स्क्वेअर, जो बी एम सुरुवातीला काढून घेणं अपेक्षित आहे. त्यानुसार आपल्याला हा ए एम 12 सेंटीमीटर मिळाला, हा आत्ता ए एम मिळाला. आम्हाला ए जी विचारलेला आहे. आपण 9th स्टँडर्डमध्ये सेंट्रॉइड फॉर्म्युला एक शिकलेलो आहे, जी प्रॉपर्टी आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला वेगळा आहे ॲक्च्युली, सेंट्रॉइड प्रॉपर्टी म्हणून. म्हणजे सेंट्रॉइड प्रॉपर्टी नेमकी काय सांगते बघा, ज्यावेळी ट्रायंगलमध्ये सगळ्या मेडियन एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात, जो आपला सेंट्रॉइड असतो तो सेंट्रॉइड मेडियन्सना डिवाइड करतो 2:1 या प्रपोर्शनमध्ये. दॅट इज मीन्स सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन इन द रेशो 2:1, दॅट इज द सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. मग त्या नियमानुसार आपण इथं असं म्हणू शकतोय, नाव जी इज द सेंट्रॉइड त्या नियमानुसार ए जी हा जो पार्ट असणार आहे, म्हणजे सेंट्रॉइड काय करत असतो 2:1 या प्रपोर्शनमध्ये डिवाइड करतो. याचा अर्थ ए पॉईंटकडे दोन पार्ट असतात आणि एम पॉईंटकडे एक पार्ट, म्हणजे व्हर्टेक्सकडे दोन पार्ट असतात आणि साईडकडे एक पार्ट असतो. म्हणजे टोटल 3 पार्ट केल्यानंतर 2 पार्ट हे व्हर्टेक्सकडे जात असतात. म्हणजेच ए जीची जी व्हॅल्यू असते ती 2/3 असते, 3 पार्टपैकी 2 पार्ट हे ए जीकडे असतात. हा टोटल जो मेडियन आहे ए एम त्यानुसार, बिकॉज इट इज द सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. म्हणजे इथे जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर 2/3 × AM ची व्हॅल्यू आपल्याला जी दिलेली आहे ती 12 मिळालेली आहे. आपण शोधलेली आहे 3 1 जार 3 4 जार, दॅट इज मीन्स 2 4 जार 8. ए एम ची व्हॅल्यू आम्हाला, सॉरी ए जी ची व्हॅल्यू 8 सेंटीमीटर मिळालेली आहे. मग आपल्याला जो शाब्दिक प्रश्न विचारलेला होता व्हॉट इज द डिस्टन्स, त्यानुसार आपण लिहायचं आहे. देअरफोर द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स
एंड सेंट्रॉइड इज इक्वल टू 8 सेंटीमीटर असं आपण लिहू शकतो. या उदाहरणामध्ये आपल्याला हे डिस्टन्स विचारलेलं होतं. पहिल्यांदा आपण मेडियन फाइंड आउट केला, त्यानंतर हे डिस्टन्स शोधलं. जर तुम्हाला अपोलोनियस वापरायचा नसेल तर फक्त आयसोसलीच्या बाबतीत असंही केलं तरी चालेल की जो बेसवरची मेडियन असते तीच हाईट पण असते. याचा अर्थ तुम्ही इथं पायथागोरस थेरम जरी अप्लाय केला तरी हा बेस बी सी 10 असल्यामुळे बी एम 5 मिळालेला आहे. त्यामुळे कोणताही एक राईट अँगल ट्रँगल घेतला, सपोज मी ए एम बी घेतला, तर तुम्ही पायथागोरस जर अप्लाय केला तर बी एम 5 आहे, ए बी 13 आहे, त्यानुसार तुम्हाला ए एम 12 मिळेल. म्हणजे ए एम 12 शोधण्यासाठी अपोलोनियस वापरा, अदरवाईज पायथागोरस थेरम वापरा. परंतु पायथागोरस थेरम वापरत असताना तुम्हाला सांगावं लागेल की मेडियन आणि हाईट जी बेसवर असते आयसोसेलस ट्रँगलमध्ये ती सेम असते. त्यानुसार एकदा ए एम मिळाला की सेंट्रॉइड प्रॉपर्टी वापरून तुम्ही एजी मिळवू शकता. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण पाहू. प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिवली फ्रॉम द सेम पॉइंट ॲट द सेम स्पीड. आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 km. फाइंड देअर स्पीड पर हवर. पहा, प्रणाली आणि प्रसादनी जे वॉकिंग स्टार्ट केलेलं आहे तो एक प्रणाली ईस्ट साईडला आणि प्रसाद नॉर्थ साईडला वॉकिंग स्टार्ट केलं आहे. सपोज दिस इज देअर स्टार्टिंग पोझिशन. प्रणाली ईस्टकडे गेलेली आहे आणि प्रसाद हा नॉर्थला गेलेला आहे, म्हणजे इथून यांचं वॉकिंग स्टार्ट झालेलं आहे. त्या दोघांचंही स्पीड सेम आहे, सेम पॉईंटपासून जात आहेत ते. म्हणजे इथून स्टार्टिंग झालेलं आहे, हा 2 तासांनी इथं जाईल. इथून चालू झाल्यानंतर 2 तासांना ही व्यक्ती इथे जाईल. आपल्याला असं सांगितलं आहे आफ्टर 2 hours द डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे 2 तासानंतर ही ज्यावेळी पोचतील, समजा यातला एक व्यक्ती इथं पोचला, एक व्यक्ती इथं पोचला, तर 2 तासानंतर यांच्यातलं जे डिस्टन्स असणार आहे म्हणजे हे स्ट्रेट डिस्टन्स, हे असं हे जे डिस्टन्स आहे ते 15√2 km आहे. तर त्यांचं स्पीड विचारलेलं आहे. हे समजण्यासाठी थोडंसं दिशा मी इथं दाखवलेलं होतं, म्हणजे याची फिगर काढता आली तर आपण कशा पद्धतीने काढू. पहा, सपोज ओ इज देअर स्टार्टिंग पोझिशन, फेअर ओ इज द डिस्टन्स कवर्ड बाय द प्रणाली अँड ओ एन इज द डिस्टन्स कवर्ड बाय द प्रसाद अँड आफ्टर 2 hours दे रिचेस ॲट पॉईंट ई अँड एन रिस्पेक्टिवली. दिस डिस्टन्स दॅट इज मीन्स एन ई इज 15√2 अँड वी हॅव टू फाइंड द स्पीड ऑफ प्रणाली ऑन प्रसाद. बोथ स्पीड्स आर सेम, दॅट इज मीन्स वी हॅव टू फाइंड द स्पीड पर आवर. हा काय सांगितलं आहे, ह्या ओ या सेम पॉईंटपासून ईस्टकडे प्रणाली गेलेली आहे, नॉर्थकडे प्रसाद गेलेला आहे, दोघांचं स्पीड सेम आहे. 2 तासानंतर ती इथं जी पोचलेली आहे त्यावेळी हे जे स्ट्रेट अंतर आहे जे हे रेड लाईननं दाखवलेलं आहे हे अंतर 15√2 km आहे. त्यांचं स्पीड विचारलेलं आहे. स्पीडचा भाग नंतर आहे. जर आपण हे अंतर फाइंड आउट केलं तर काय होईल पहा, आपल्याला त्यांचं स्पीड कळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेम पॉईंटनं सेम स्पीडनं गेल्यात म्हणजे हे ओ ई आणि ओ एन हे डिस्टन्स सेम असणार आहे हे आपल्याला सांगायला हवं. मग ते सांगून आपल्याला जर एन ई माहीत असेल तर आपण हे अंतर फाइंड आउट करूया, त्यानंतर स्पीडचा विचार करूया. थोडंसं लिहून घेतोय. ओके, मी ते लिहून घेतलेलं आहे. पहा, लेट ओ ई इज द डिस्टन्स कवर्ड बाय प्रणाली, ओ एन इज द डिस्टन्स कवर्ड बाय प्रसाद. यांचा दोघांचंही डिस्टन्स आणि स्पीड सेम आहे, बट देअर स्पीड अँड टाईम इज सेम, म्हणजे ते सेम स्पीडनं सेम पॉईंटपासून निघालेले आहेतशिवाय दोघांनी पण 2 hour ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. याचाच अर्थ ओ ई आणि ओ एन हे डिस्टन्स सेम आलेलं आहे, म्हणून ओ ई इज इक्वल टू ओ एन लिहिलं आहे. आपल्याला एन ई जो दिलेला आहे तो 15√2 km दिलेला आहे आणि आपल्याला त्याचं स्पीड पर आवर फाईंड आउट करायचं आहे. आता जर एन ई दिलं असेल तर आपण या साईड शोधत असताना लक्षात येईल आपल्याला, जर ओ एन आणि ओ ई सेम असेल दॅट इज मीन्स इफ 2 sides ऑफ ट्रायंगल्स आर इक्वल देन द अँगल्स अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रंट. म्हणजे इथं आपण असं सांगू शकतो, जर ओ एन आणि ओ ई सेम असेल तर ओ एनचे अपोजिट अँगल ई आणि ओ ईचे अपोजिट अँगल एन हे कॉन्ग्रंट असतील. या ट्रायंगलमध्ये एक अँगल हा 90 आहे आणि हे दोघं कॉन्ग्रंट असतील तर हे दोन्ही अँगल 40/45 असायला पाहिजेत. म्हणून आपण त्या ट्रायंगलमध्ये फोकस करायचं आहे. नाव इन ट्रायंगल ओ ई एन, ओ ई एन मध्ये जर आपण पाहिलं तर जेवढा ओ ई आहे तेवढा ओ एन आहे. याचाच अर्थ म्हणायचं अँगल एन
is equal to angle E, because these angles, these angles opposite to congruent side. ये कॉन्ग्रंट साइडला अपोजिट असल्यामुळे हे अँगल सेम असणार, परंतु आपल्याला ओ अँगल 90 माहित आहे, बट अँगल ओ इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर इथं आपण असं म्हणूया अँगल एन इज इक्वल टू अँगल ई इज इक्वल टू 45 डिग्री, ह्याला आपण रिमेनिंग अँगल असं म्हटलं तरी चालेल. जर तुम्ही थोडंसं डीपमध्ये लिहिणार असाल तर इथं लिहायचं आहे देअरफोर अँगल एन प्लस ओ प्लस ई इज इक्वल टू 180, त्यामध्ये ओ ची किंमत 90 आपण जर सबस्टिट्यूट केली तर एन प्लस ई इज इक्वल टू 90 होईल, पण ते इक्वल आहेत म्हणजे एन प्लस एन 90 होईल, त्यानुसार एन 45 आणि ई 45 आपण तिथं प्रूव्ह करू शकतो. आत्ता सध्या फक्त हा 45 45 90 अँगल आहे, ट्रँगल आहे, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. जर आपल्याला हायपोटेनियस दिला असेल तर याची कोणती साईड शोधू शकतो, ज्यासाठी आपण 45 45 90 ची प्रॉपर्टी वापरू शकतो. देअरफोर बाय 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचा जर विचार केला तर 45 अपोजिट जी साईड असते म्हणजेच ओ एन असो किंवा ओ ई असो, ही साईड 1/√2 असते हायपोटेनियसच्या म्हणजेच एन ईच्या, परंतु आम्हाला एन ई जो दिलेला आहे तो 15√2 किलोमीटर दिलेला आहे, म्हणजेच 1/√2 इंटू 15√2. जर √2 कॅन्सल झालं तर आपल्याला आन्सर जे मिळणार आहे ते 15 किलोमीटर मिळणार. म्हणजे आपण आत्ता सध्या काय केलं पहा, या 45 45 90 प्रॉपर्टी वापरून आपण ओ एन आणि ओ ई फाइंड आउट केलं, जे 15 किलोमीटर मिळालं. म्हणजे प्रणालीनं कवर केलेलं डिस्टन्स असेल किंवा प्रसादनं कवर केलेलं डिस्टन्स असेल ते 15 किलोमीटर मिळालं. आता आपल्याला त्यांचं स्पीड फाइंड आउट करायचं आहे. मग स्पीडचा जो फॉर्म्युला तो आपल्याला माहीत आहे, मग त्यानुसार पहिल्यांदा ह्यांनी जे डिस्टन्स कवर केलं आहे ते लिहून घेऊया. दॅट इज मीन्स डिस्टन्स कवर्ड by each is equal to 15 किलोमीटर. दोघांनी पण डिस्टन्स 15 15 किलोमीटर कवर केलेलं आहे. देअरफोर आपण आता स्पीड फाइंड आउट करत असताना स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला जर वापरला तर डिस्टन्स 15 किलोमीटर कवर केलेला आहे, ते 2 तासामध्ये कवर केलं, याचा अर्थ टायमिंग 2 आवर आहे. 15/2 दॅट इज मीन्स 7.5 किलोमीटर पर आवर हे त्या दोघांचंही स्पीड असायला पाहिजे. आपल्याला या क्वेश्चनमध्ये स्पीड विचारलेला आहे, स्पीडचा विचार आपण शेवटी केला, पहिल्यांदा डिस्टन्स फाइंड आउट केलं कारण टाइम पिरियड आपल्याला माहीत होता. स्पीडचा फॉर्म्युला म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आहे, टाइम माहीत होतं म्हणून डिस्टन्स फाइंड आउट केलं आणि शेवटी फॉर्म्युला वापरला. मग 15/2 इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आवर या पद्धतीने त्यांचं स्पीड काढलेलं आहे. तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सेटमधील काही उदाहरणं या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. अजून काही उदाहरणं आहेत ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहतो. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, आवडले असतील तर जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. Thank you.